नमस्कार, धनराज न्यूजच्या सर्व प्रेक्षकांचे मनपूर्वक स्वागत. मी रविचंद्र गायकवाड. बातमीपत्राच्या सुरुवातीस एक नजर हेडलाईन्सवर. जळकोट येथील संभाजीनगर घाणीच्या विळख्यात गटारीचे पाणी रस्त्यावर आल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात. तुळजापूर तालुक्यातील जळकोट येथील संभाजीनगर येथे गटार अडवल्यामुळे यातील घाण दुर्गंधयुक्त पाणी सार्वजनिक रस्त्यावर साचून येथील सार्वजनिक आरोग्य धोक्यात आले आहे. शिवाय रस्त्याचा वापर करणेही अशक्य झाले आहे. मात्र येथील ग्रामपंचायतला या समस्येकडे लक्ष देण्यास पुरेसा वेळ नसल्याचे येथील नागरिकांनी सांगितले. येथील ग्रामपंचायतची बोरवेल सुद्धा याच ठिकाणी असून गटारीचे घाण पाणी या बोरवेलला वेढले आहे. परिणामी दूषित पाणी पिण्याची वेळ येथील नागरिकांवर आली असून दूषित पाणी व गटारीचे घाण पाणी यामुळे मच्छराचे वाढते प्रमाण डेंग्यू मलेरिया जुलाब इत्यादी साथीच्या रोगांना आमंत्रण देत आहेत. या समस्येची येथील नागरिकांनी संबंधित ग्रामसेवक यांना व्हॉट्सअपवरून तसेच लेखी अर्ज देऊन माहिती दिली व परिस्थितीचे गांभीर्य विशद केले. परंतु गत 2 महिन्यापासून कोणतीही दखल घेतली जात नाही. केवळ समाधान म्हणून 2 वेळा ग्रामसेवकांनी पाहणी केली परंतु ही समस्या कायमस्वरूपी सोडविण्यात येत नसल्याने येथील नागरिकांनी नाराजी व्यक्त केली. सदरचा रस्ता मुख्यतः शालेय विद्यार्थ्यांसाठी सोयीचा होता परंतु तो बंद करण्यात आल्याने विद्यार्थ्यांना जवळ असलेले राष्ट्रीय महामार्ग ओलांडून आणि गर्दीच्या ठिकाणावरून जावे लागते. त्यामुळे कोणती कायदेशीर अडचण असली तरी तात्पुरत्या स्वरूपात का होईना आखणी करून रस्ता चालू करण्याची मागणी येथील नागरिकांमधून होत आहे. धनराज न्यूजसाठी मनीषा गायकवाड, जळकोट.